आपल्यासोबत वर्षाताई गायकवाड आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन तुम्ही जात आहेत, सोबत राखी जाधव सुद्धा आहेत, मोठे नेते, सगळे मोठे नेते या सगळ्या आंदोलनात सहभागी झाले, कशा प्रकारे निषेध नोंदवला? असं आहे की मालवण जिल्ह्याच्या राजकोट किल्ल्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही कोसळला, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता खेळण्याचा प्रयत्न केला गेला, आणि म्हणून आमची लढाई ही महाराष्ट्राचा आवाज आहे, महाराष्ट्राचा जनतेचा रोष आहे, आणि म्हणून आम्ही सातत्याने सांगत आहोत की ज्या तऱ्हेने निकृष्ट दर्जाचं काम झालं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला, त्यामुळे आपण बघतोय वर्षाताई छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेऊन जात आहेत, राखी जाधव आहेत, कशा प्रकारे म्हणजे आधी तर तुम्ही आंदोलन केलं परवाच्या दिवशी, तिथे तुम्हाला पोलिसांनी थांबवलं, इथे सुद्धा आता परवानगी नाही, परवानगी देण्याचं त्यांचं कामच नाही आहे, कारण त्यांना घाबरले, सरकार घाबरलेलं आहे, त्यामुळे या दृष्टिकोनातून कुठलंही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न त्यांचा होतोय, त्यामुळे त्याला आम्ही तमा बाळगत नाही, ही शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यांच्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांचा पुतळा तोडला गेला त्याची जबाबदारी यांनी जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालत राहणार आहे, त्यामुळे आपण बघतोय की सर्व नेते आता पुढे मार्गस्थ होत आहेत गेट ऑफ इंडियाकडे, आणि जसं आपण बघतोय सर्व म्हणजे महाविकास आघाडीतील सर्व महत्वाचे नेते इथे आपण बघतोय, राखीताई कशा प्रकारे निषेध व्यक्त केला? ज्या पद्धतीने महाराजांच्या बाबतीत विविध स्टेटमेंट केले गेले, आज महाराजांची विटंबना जी आपण पाहिली या सत्ताधारी पक्षाच्या वतीने, आपण खरं तर या सत्ताधारी पक्षाने आजपर्यंत जे काही केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःकडे सरकार बनवून ठेवण्याच्यासाठी, पण आज सामान्य माणूस जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे आणि यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे सरकारला आम्हाला जाब विचारायचा आहे असा पवित्रा या महाविकास आघाडीतील नेत्यांनी घेतलेला आहे, आणि आपण बघतोय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा, तिथपर्यंत हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पोहोचलेले आहेत, सर्व महत्वाचे नेते या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, आणि पुढे सर्व नेते आता गेटवे ऑफ इंडिया इथे जातील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे पुन्हा एकदा अभिवादन करतील आणि सरकारचा निषेध या सगळ्यांकडनं व्यक्त केला जाईल, त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारच्या हलगर्जीपणामुळे अशा प्रकारची ही घटना झालेली आहे, आणि त्यामुळेच इथे पुन्हा आपण बघतोय कशा प्रकारे पूर्ण बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा ते अगदी हुतात्मा चौकापर्यंत हा सगळा अर्धा किलोमीटरचा हा परिसर पूर्णपणे या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भरलेला आहे, आणि हे मोठं आंदोलन घेऊन गेटवे ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे हे सर्वजण मार्गस्थ होत आहेत। कॅमेरामन अनिल संगारे, समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।